गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉची मीन व्हॅल्यू थेरम चे दोन एक्झाम्पल्स घेतले आणि हायर डेरिव्हेटिव्ह्ज कशाला म्हणता येईल हे बघितलं. आज आपण डिफरेंशियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 50 वर आहोत आणि तिसऱ्या युनिटचं लास्ट आर्टिकल चालू आहे, जे की 8.6.1 ज्याचं टायटल आहे जनरलाइज्ड मीन व्हॅल्यू थेरम. यामध्ये आपल्याला दोन थेरमची स्टेटमेंट बघायची आहे, फक्त टेलर थेरम आणि मॅक्लॅरिन थेरम. टेलर थेरम, इफ ए फंक्शन एफ इज सच दॅट, नंबर वन, द एन मायनस वन द डेरिव्हेटिव्ह ज्याला डिनोट करता येईल एफ रेस टू एन मायनस वन इज कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. दोन नंबर, द यंथ डेरिव्हेटिव्ह ज्याला आपल्याला डिनोट करता येईल एफ रेस टू एन एक्झिस्ट इन ओपन इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. अँड थर्ड पॉइंट, पी इज गिव्हन पॉझिटिव्ह इंटेजर. या तीन कंडिशन टेलर थेरमच्या दिलेल्या असतील तर आपल्याला रिझल्ट काय येते, देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन नंबर थीटा बिटवीन झिरो अँड वन सच दॅट एफ ऑफ ए प्लस एच विच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ऑफ ए प्लस एच स्क्वेअर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए प्लस एच क्यूब डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ ए प्लस डॉट 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 प्लस एच रेस टू एन मायनस वन होल डिवायडेड बाय एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन मायनस वन ऑफ ए प्लस एच रेस टू एन इन ब्रॅकेट वन मायनस थीटा रेस टू एन मायनस पी अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल इन टू पी एफ रेस टू एन इन ब्रॅकेट ए प्लस थीटा एच. हे झालं स्टेटमेंट ऑफ टेलर्स थेरम. जर या तीन कंडिशन दिलेल्या असतील तर देन रिझल्ट इज टेलर थेरमचा रिझल्ट हे असेल, याला इक्वेशन नंबर वन म्हणू शकतो. हे सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये येऊ शकते. आलं तर मग काय, पहिली कंडिशन फिल इन द ब्लँक्स असू शकते, दुसरी कंडिशन एखाद्या वेळेस फिल इन द ब्लँक्स असू शकते, तिसरी कंडिशन एखाद्या वेळेस फिल इन द ब्लँक असू शकते, आणि पूर्ण इथपर्यंत आपण त्याचा स्टेटमेंट लिहू शकतो. म्हणजे तीन ऑब्जेक्टिव्ह टाईप याच्यावर आपल्याला काढता येईल. आता कॉरोलरी वन बघा, लेट एक्स बी ए पॉइंट ऑफ ए इंटरवल अर्थात क्लोज्ड इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. लेट एफ सॅटिस्फाय द कंडिशन्स ऑफ टेलर्स थेरम इन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा ए प्लस एच सो दॅट इट सॅटिस्फाईज द कंडिशन फॉर क्लोज्ड इंटरवल ए कॉमा एक्स अल्सो. आता या कॉरोलरीच्या स्टेटमेंटमध्ये इथं म्हटलेलं आहे की लेट एफ सॅटिस्फाईज द कंडिशन्स ऑफ टेलर्स थेरम इन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. म्हणजे कुठल्या कंडिशन्स, नंबर वन, द एन मायनस वन द डेरिव्हेटिव्ह एफ रेस टू एन मायनस वन इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. दुसरी कंडिशन, द एन्थ डेरिव्हेटिव्ह एफ रेस टू एन एक्झिस्ट इन ओपन इंटरवल ए कॉमा ए प्लस एच. आणि तिसरी कंडिशन, पी इज गिव्हन पॉझिटिव्ह इंटेजर. तर हे कसं करता येईल मग आपल्याला प्रूफ मध्ये, चेंजिंग ए प्लस एच टू एक्स दॅट इज एच टू एक्स मायनस ए. ए प्लस एच इज इक्वल टू जरी एक्स असेल तर एच इज इक्वल टू एक्स मायनस ए आपल्याला मिळते. ही व्हॅल्यू एचच्या ठिकाणी इन इक्वेशन वन मध्ये आपल्याला ठेवायची आहे. बघा, एचच्या ठिकाणी जर आपण एक्स मायनस ए ठेवला तर ए विल बी कॅन्सल आणि एफ ऑफ एक्स शिल्लक राहील लेफ्ट हँड साईडला, विच इज इक्वल टू राईट हँड साईड एफ ऑफ ए प्लस
याच्या जागी एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए प्लस याच्या ठिकाणी एक्स मायनस ए चा वर्ग डिवाइडेड बाय टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए म्हणजे इथे याचा वर्ग होता प्लस एक्स मायनस ए चा क्यूब डिवाइडेड बाय थ्री फॅक्टोरियल इथे याचा क्यूब होता एफ ट्रिपल डॅश ऑफ ए प्लस डॉट 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 प्लस एक्स मायनस ए रेस टू एन मायनस वन म्हणजे याची एच रेस टू इथे एन मायनस वन होत एच रेस टू अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन मायनस वन ब्रॅकेट मध्ये ए प्लस इथे एच रेस टू एन होत म्हणजे एक्स मायनस ए रेस टू एन इन ब्रॅकेट वन मायनस थीटा रेस टू एन मायनस पी अपॉन पी इन ब्रॅकेट एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन इन ब्रॅकेट ए प्लस थीटा याची किंमत एक्स मायनस ए कॉमा झिरो इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन वन. काय केलं हो आपण कॉरलरी मध्ये, कॉरलरी मध्ये टेलर थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असल्यामुळे आपण फक्त काय चेंज केलं ए प्लस एच टू एक्स किंवा एच टू एक्स मायनस ए म्हणजे या इक्वेशन वन रिझल्ट मध्ये एच च्या ठिकाणी एक्स मायनस ए ठेवलेला आहे. This result holds for every x belongs to close the interval a comma a plus h. Of course, theta may be different for different points x. Corollary second काय आहे? Maclaurin's theorem. याचं statement आपल्याला कसं मिळालं बघा. आपण corollary one बघितली. काय corollary one मध्ये बघितलं आपण? लेट एक्स बी ए पॉइंट ऑफ ए इंटरवल क्लोज द इंटरवल ए कॉमा ए प्लस एच लेट एफ सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ टेलर्स थेरम जे की तीन कंडिशन आहे इन क्लोज द इंटरवल ए कॉमा ए प्लस एच सो दॅट इट सॅटिस्फाईज द कंडिशन फॉर ए कॉमा एक्स ऑल्सो. तर याच्यामध्ये जे रिझल्ट मिळवला आपण आफ्टर चेंजिंग ए प्लस एच टू एक्स दॅट इज एच टू एक्स मायनस ए इन वन तर हे मिळालं आपल्याला. काय मिळालं? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए प्लस एक्स मायनस ए चा वर्ग डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए प्लस एक्स मायनस ए चा क्यूब डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ ए प्लस डॉट 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 प्लस एक्स मायनस ए रेस टू एन मायनस वन अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन मायनस वन ऑफ ए प्लस एक्स मायनस ए रेस टू एन इन ब्रॅकेट वन मायनस थीटा टू द पॉवर एन मायनस पी डिवायडेड बाय पी इन ब्रॅकेट एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन ऑफ ए प्लस थीटा इन ब्रॅकेट एक्स मायनस ए. हे जे इक्वेशन आपण मिळवलेलं आहे आता याच्यामध्ये जर मॅक्लॅरिन थेरमचं स्टेटमेंट पाहिजे असेल तर आपण काय बदल करणार आहोत बघा. कॉरोलरी टू मध्ये पुटिंग ए इज इक्वल टू झिरो कॉमा वी सी दॅट if x belongs to in bracket close the interval 0h then आपल्याला हे लिहावं लागेल की we know that equation number this आणि या इक्वेशन मध्ये आपण a is equal to 0 सबस्टिट्यूट करणार आहोत. मग लेफ्ट हँड साइडला f of x is equal to f of 0 plus x f dash of 0 plus x square divided by 2 factorial एफ डबल डॅश ऑफ झिरो प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ झिरो प्लस डॉट 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 प्लस एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन मायनस वन ऑफ ए प्लस एक्स रेस टू एन वन मायनस थीटा रेस टू एन मायनस थ्री अपॉन पी इन ब्रॅकेट एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन याची किंमत जर झिरो ठेवली आपण तर हे झिरो होऊन जाईल हे झिरो होऊन जाईल थीटा एक्स मिळेल एफ रेस टू एन थीटा एक्स. तर मॅक्लॅरिन थेरम जर आपल्याला मिळवायचं असेल तर वी नो दॅट धिस इक्वेशन राईट डाऊन फर्स्ट अँड देन पुटिंग ए इज इक्वल टू झिरो इन धिस इक्वेशन वी गेट धिस रिझल्ट अँड विच इज नोन ॲज मॅक्लॅरिन थेरम. मित्र हो युनिट थर्डचं हे शेवटचं लेक्चर होतं. ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी कशा पद्धतीनं तयारी करायची हे आपल्याला मी वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काही हिंट कसे विचारले जातात प्रश्न हे सांगत आहे. आपण ते समजू शकता आणि त्या पद्धतीनं अभ्यास करू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये
आपण नवीन युनिटला सुरुवात करणार आहे. इथे मी थांबणार आहे. धन्यवाद.